गेल्या 4 दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा कारवार जिल्ह्यात सुरुवात केली आहे. या पावसामुळे अनेक तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असून पुढील 3 दिवस कारवार जिल्ह्यासह दक्षिण कन्नड उडपी या किनारी भागाला हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कारवार तालुक्यातील चांडिया, कोलचंडिया आणि इळसूळ भागात रस्ते आणि शेतजमिनी पाण्याखाली गेले असून घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे येथील 5 कुटुंबियांना बोटच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. बर्फ कारखान्याजवळ असलेल्या 10 अधिक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. येथे घरामध्ये पाणी शिरले असून घराबाहेर पडणेही शक्य नाही. अर्गा गावात घरात हॉटेलमध्ये पाणी शिरलंय. कारवार मंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे व्यवस्थित काम न झाल्याने पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे महामार्गाच्या बाजूला असलेल्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गोकर्ण तारमक्की येथील सरकारी शाळेजवळ महामार्गाला भगदाड पडले आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. जेवढा तालुक्यातील काळी व्याघ्र संरक्षित प्रदेशात येणाऱ्या उळवी, अंसी, आंबोळी, केलोली भागात झालेल्या जोरदार पावसामुळे येथील अनेक संपर्क रस्ते तुटले. त्यामुळे या भागांना वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. हवामान खात्याने 16 जुलैपर्यंत कारवार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे सर्व सरकारी अधिकाऱ्यांना तालुका केंद्रात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कारवार जिल्ह्यातील कारवार, अंकोला, कुमटा, हन्नावर, भटकळ, शिरशी, चित्तापूर, दांडेली आणि जेवढा तालुक्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक शाळा, हायस्कूल आणि पदवीपूर्व कॉलेजना आज सुट्टी जाहीर केली आहे.